पनवेल महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष रिपाई युतीतर्फे शुक्रवारी अनेक इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणुकीचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय 6 केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार त्या त्या प्रभागातून भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पनवेल महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिका हद्दीत तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय 6 केंद्रावर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये प्रभाग 1-3 साठी रयत शिक्षण संस्थेचे नावडेतील परशुराम जोमा मात्रे विद्यालय आणि आत्माराम दोंडू मात्रे ज्युनियर कॉलेज येथे अर्ज दाखल करण्यात आले. तर प्रभाग 4-6 साठी खारघर मधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग 7-10 मधील उमेदवारांनी कळंबोलीतील काळभैरव इमारत येथे जाऊन आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. तर प्रभाग 11-13 मधील उमेदवारांनी कामोटी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच प्रभाग 14-16 मधील उमेदवारांनी पनवेल येथील केवी कन्या विद्यालयात तर प्रभाग 17-20 मधील उमेदवारांनी इंदुबाई वाजेकर माध्यमिक शाळा पनवेल येथील केंद्रावर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मान्यवर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं RPI सोबतीनं या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाते आणि 1-20 सर्व वॉर्डांमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. याच्यामध्ये प्रामुख्यानं आज प्रभाग क्रमांक 1-2-3 या तीनही प्रभागातले अर्ज आज या ठिकाणी नावडे हायस्कूलमध्ये ते भरले जात आहेत आणि हे भरले जात असताना या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून या येणाऱ्या 24 मेची जी निवडणूक आहे या 24 मेच्या निवडणुकीमध्ये विजय संपादन करायचा या ताकदीनं या आविर्भावामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले.